नमस्कार मंडळी आजपासून आपण दिवाळी फराळ बनवण्यासाठी सुरुवात करत आहोत बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल आज, हो। आज आपण बरोबर एक किलो या प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला अजिबात न चिकटणारे त्याचबरोबर आकार न, न, न बदलणारे एकदम दानेदार असे बेसनचे लाडू बनवणार आहोत तुपाचे एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे बेसन भाजण्याचे सुद्धा एकदम परफेक्ट टायमिंग सांगितलेलं आहे त्यामुळे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही लाडू बनवत असाल तरी अजिबात बिघडणार नाहीत एवढे सुंदर हे लाडू तयार होतात व्हिडिओ असा शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात सुरुवातीला यासाठी साहित्य काय लागतं हे तुम्हाला मी सांगत आहे दिवाळी फराळासाठी ज्यावेळी साहित्य वजनी प्रमाणात घेतले जाते त्यावेळी ते, ते बनवताना काहीच प्रॉब्लेम येत नाही पण ज्यावेळी तुम्ही वाटीने किंवा कपने मोजता त्यावेळी एकाच कपने किंवा वाटीने मोजून घ्यायचं मी सगळे साहित्य या प्रकारच्या मेजरिंग कपने मोजून घेतले असे मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणत्याही एखाद्या स्टँडर्ड साईजच्या वाटीने साहित्य मोजून घेतले तरी चालेल एक किलो या प्रमाणामध्ये दाणेदार बेसनचे लाडू बनवण्यासाठी इथे मी बरोबर, किलो बरोबर अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे मेजरिंग कपने मोजले तर बरोबर चार कप हे बेसन आहे अर्धा किलो बेसनसाठी इथे मी बरोबर दोन कप साखर घेतलेली आहे वजनी प्रमाणात पिठी साखर बरोबर तीनशे वीस ग्रॅम भरलेली आहे इथे तुम्ही पिठी साखर आवडीनुसार दहा ते वीस ग्रॅम कमी किंवा जास्त केली तरी सुद्धा चालेल त्यानंतर अर्धा किलो बेसनसाठी इथे मी बरोबर एक कप मेल्ट करून घेतलेलं किंवा वितळून घेतलेलं तूप घेतलेलं आहे दिवाळी फराळ बनवताना तूप नेहमी वितळून घ्या त्यामुळे तुपाचा अंदाज चुकणार नाही त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि काही मनुके घेतलेले आहेत मनुके वापरणे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरीसुद्धा चालेल चला आता बेसन भाजून घेऊयात बेसन भाजण्यासाठी सर्वात महत्वाची टीप म्हणजे कढई घेताना गोल तळ असलेली घ्यायची आणि शक्यतो तळाची कढई घ्यायची त्यामुळे बेसन पटापट पत पुढे सरकलं जातं आणि हात बेसन भाजताना जास्त दुखून येत नाही कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तुपाचं जरी प्रमाण आपल्याला अगोदरच माहिती असलं तरीसुद्धा सगळं एकदम तूप वापरायचं नाही मी निम्म तूप घातलेलं आहे आणि अर्ध तासच शिल्लक ठेवलेलं आहे आता यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं गया बेसन आपल्याला एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही हाय करायची नाही तुपामध्ये बेसन घातल्यानंतर ते सुरुवातीला तूप शोषून घेतं कोरडं जरी पडलेलं दिसत असलं तरी लगेचच तूप घालायची घाई करायची नाही चार ते पाच मिनिट मी हे बेसन मंद गॅसवरती भाजून घेतलं बेसनने तूप शोषून घेतल्यामुळे त्यामुळे थोड्याशा गुठळ्या झालेल्या दिसत आहेत नंतर जसजसं हे बेसन भाजत जातं तस तसं ते गुठळ्या सुद्धा मोडल्या जातात चार ते पाच मिनिटांनंतर उरलेल्या तुपापैकी चार ते पाच चमचे तूप मी आणखी यामध्ये घालून घेत आहे असं थोडं थोडं तूप घातल्यामुळे बेसन व्यवस्थित भाजलं जातं आणि तुपाचा अंदाज अजिबात चुकत नाही आता पुन्हा एकदा चार ते पाच मिनिट हे मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसनचे लाडू सहसा बिघडत नाहीत पण तुपाचा अंदाज जर चुकला तर बेसनचे लाडू हमखास बिघडतात सुरुवातीला तुपामध्ये बेसन घातल्यानंतर ते तूप शोषून घेतं आणि एकदम कोरडं फडफडीत पडून जातं आपल्याला असं वाटतं की तूप कमी पडलं की काय आणि आपण तूप घालत राहतो त्यामुळे तुपाचा अंदाज चुकू शकतो जसजसं हे बेसन भाजलं जातं तस तसं ते तूप रिलीज करतं बघू शकता सुरुवातीपासून आतापर्यंत बरोबर बारा ते तेरा मिनिट झालेले आहेत बेसनने थोडासा कलर बदललेला आहे हलकासा याला डार्क कलर आलेला आहे आणि तूप सुद्धा आता हलकंसं रिलीज व्हायला हो चालू झालेलं आहे बेसन चांगलं खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्याचा कलर जास्त बदलला नाही पाहिजे संपूर्ण बेसन भाजण्यासाठी तीस ते पस्तीस मिनिट लागतात आता बरोबर एकवीस ते बावीस मिनिट झालेले आहेत आणि उरलेल्या तुपापैकी दोन ते तीन चमचे मी तूप आणखी घालून घेत आहे आणि पुन्हा हे, हे मंद गॅसवरतीच असंच भाजून घेणार आहे बेसनचे लाडू बनवताना सर्वात महत्वाची टीप म्हणजे तुम्ही हरभऱ्याची डाळ किराणा तुझ्या दुकानातून विकत आणायची ती चांगली उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि मगच गिरणीमधून दळून आणायची त्याचे बेसनचे लाडू चवीला चांगले होतात त्याचबरोबर त्यासाठी तूप सुद्धा थोडस कमी लागलं जातं या उलट पॅकेट्समध्ये मिळतं ते जर बेसन पीठ तुम्ही वापरलं तर त्यासाठी तुपाचे प्रमाण थोडेसे जास्त लागते आणखीन एक चार ते पाच मिनिट म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत पंचवीस ते सत्तावीस मिनिट झालेले आहेत बेसन चांगलं मंद गॅसवरती भाजून घेतलेलं आहे आता फक्त एक चमचाभर तूप शिल्लक ठेवून बाकीचं सगळं मी तुप यामध्ये घालून घेतलेलं आहे बघू शकता बेसनचं टेक्स्चर थोडंसं बदललेलं आहे थोडंसं असं रवाळ टेक्स्चर आलेलं आहे आणि कलर सुद्धा थोडासा डार्क झालेला आहे आणखी दोन ते तीन मिनिट हे बेसन असंच मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आणखी तीन ते चार मिनिटांनी म्हणजेच सुरुवातीपासून आतापर्यंत तीस ते एकतीस मिनिटांनी मी बेसन हे मंद गॅसवरती भाजून घेतलं आणि वाटीमधलं उरलेलं सगळं तूप मी यामध्ये घालून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पुन्हा हे चांगलं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं बघू शकता बेसन आता बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे त्यामधून आता तूप रिलीज व्हायला लागलेलं आहे अर्धा किलो बेसन साठी मला इथे बरोबर एक कप एवढ्या प्रमाणामध्ये तूप लागलं तुम्ही बेसन पीठ कोणत्या क्वालिटीचं वापरता पॅकेटचं जर वापरलं तर थोडंसं तुपाचं प्रमाण वाढू शकतं किंवा हवामान कसं आहे त्याच्यावरती सुद्धा तुपाचं प्रमाण अवलंबून असतं त्यामुळे एक दोन चमचे तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतात हे असंच दोन तीन मिनिट आणखीन मी भाजून घेतलं बघू शकता किती छान रवाळ असं टेक्स्चर आलेलं आहे आपण यामध्ये रव्याचा अजिबात वापर केलेला नाही आणखी छान दानेदार असं बेसनच्या लाडूचं टेक्स्चर येण्यासाठी एक ट्रिक सांगितलेली आहे व्हिडिओ असाच शेवटपर्यंत नक्की बघत रहा तूप घातल्यानंतर आणखी दोन ते तीन मिनिट म्हणजेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरोबर चौतीस ते पस्तीस मिनिट मंद गॅसवरती मी हे बेसन भाजून घेतलं त्यानंतर यावरती एकदा ते दोन वेळा पाण्याचा थोडासा हपका देऊन घ्यायचा त्यामुळे बेसनचे लाडू रवा न घालता सुद्धा छान असे दाणेदार आणि एकदम रवाळ असे तयार होतात पाण्याचा हपका दिल्यानंतर पाणी पूर्ण आटेपर्यंत तीन ते चार मिनिट हे बेसन असंच मंद गॅसवरती भाजून घेत राहायचं आहे किंवा पाणी पूर्ण आटल्यानंतर हे बेसन पुन्हा तूप सोडायला चालू करतं त्यावेळी हे बेसन भाजायचं बंद करायचं बघू शकता आणखी एक चार ते पाच मिनिटांमध्येच हे बेसन छान असं दाणेदार झालेलं आहे आणि या बेसनने पुन्हा तूप सोडायला चालू केलेलं आहे यामध्ये पाणी घातलेलं होतं ते पूर्ण आटून गेलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान दाणेदार आणि रवाळ असं हे बेसन आपलं भाजलं गेलेलं आहे यापासून तयार झालेले लाडूसुद्धा असे छान दाणेदार तयार होतात अजिबात टाळायला चिकटत नाहीत बेसन जर नीट भाजलं गेलं नाही ते कच्चं राहिलं तर लाडू अजिबात खाऊ वाटत नाहीत ते असे दाटल्यासारखे होतात आता हे बेसन असंच पसरून घ्यायचं गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे भाजून घेतलेलं बेसन आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे यामध्ये लगेचच पिठी साखर घालायची नाही नाहीतर पिठी साखर पूर्ण विरघळून जाते आणि हे मिश्रण पुन्हा पातळ होतं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी हे पूर्णपणे रूम टेम्परेचरला थंड करून घेतलेलं आहे हवं तर फॅन खाली थंड केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची दोन दोन भांडी भरवायला नको त्यामुळे मी कढईमध्येच हे सगळं मिश्रण मिक्स करत आहे तुम्ही हवं हो तर दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये बेसनपीठ थंड करण्यासाठी ठेवलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आणि हे हातानेच चांगलं चोळून घ्यायचं आहे पिठी साखर पूर्ण बेसन पिठाला व्यवस्थित अशी लागली गेली पाहिजे या प्रोसेसला चार ते पाच मिनिट किंवा सात आठ मिनिटसुद्धा लागू शकतात व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी सहा ते सात मिनिटातच मी छान अशी चोळून घेतलेली आहे पूर्ण हे मिश्रण एक आता या तुम्हाला जसं हवं तसे तुम्ही लाडू बनवू शकता किंवा तुम्हाला लाडू जर बनवायचे नसतील तर हे बेसनपीठ घेऊन एखाद्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये छान थापून घ्यायचं एकसारखं आणि त्याच्या वड्या पाडायच्या बेसनपीठाच्या छान अशा वड्या तयार होतात यापैकी एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवत आहे अगदी सहज पेढ्यासारखा हा बेसन पिठाचा लाडू वळता येतो अजिबात वळताना त्रास होत नाही सजावटीसाठी त्यावरती मी मनुका लावलेला आहे तुम्ही हवं तर पिस्त्याचे काप लावा किंवा काहीच न लावता असे सुद्धा हे बेसनचे लाडू चवीला चा छान लागतात याच पद्धतीने मी आणखी एक लाडू वळताना दाखवत आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्येच मी हे सगळे लाडू वळून घेतले आता यापैकी एक लाडू मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते बघू शकता छान दाणेदार आणि एकदम रवाळासा आहे आपण यामध्ये रव्याचा वापर केलेला नाही हा लाडू अजिबात टाळायला चिकटत नाही हे लाडू बनवून जवळपास अर्धा ते पाऊन तास झालेला आहे या लाडूंनी कुठेही आकार सोडलेला नाही आणि हे जे तयार झालेले लाडू आहेत हा लाडू तोडून सुद्धा तुम्ही नंतर लाडू वळू शकता एवढा सॉफ्ट झालेला आहे तुपामुळे या लाडूंना किती छान अशी चकाकी आलेली आहे बघू शकता याचा मी पुन्हा एकदा लाडू वळून त्याच ताटामध्ये ता ठेवत आहे लाडूमध्ये तुपाचे प्रमाण जर जास्त झाले तर ते आकार सोडू शकतात इथे वापरलेले तुपाचे प्रमाण अगदी परफेक्ट होते आता हे लाडू डब्यामध्ये भरून ठेवायचे हवाबंद डब्यामध्ये एक ते दीड महिना हे लाडू आरामात टिकतात एवढ्या प्रमाणामध्ये माझे बरोबर बत्तीस तेहतीस लाडू तयार करून झाले यामधला एक लाडू माझ्या मुलाने खाऊन टाकला वजनी प्रमाणात म्हणाल तर हे लाडू बरोबर एक किलो तयार होतात तुम्ही सुद्धा नक्की तयार करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा थोडी जरी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी तुमचे मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद